भारतरत्न दादासाहेब खापर्डे यांचा ऐतिहासिक वाडा अमरावतीमध्ये आहे. या वाड्यातील भाडेकरूने 13 वर्ष लढा दिला. यामध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती माजी नगरसेवक पवन रडके यांनी दिली. अमरावतीच्या राजकमल चौक येथे भारतरत्न दादासाहेब खापर्डे यांचा ऐतिहासिक वाडा आहे. या वाड्यात भाडेकरी आहेत. गेल्या 13 वर्षापासून भाडेकऱ्याचा लढा न्यायालयात सुरू होता. या संदर्भातील माहिती माजी नगरसेवक बबन रडके यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. शिकस्त जागेत जोपर्यंत भाडेकरू आपला व्यवसाय चालवतो आहे व त्या व्यवसायाच्या भरवशावर त्याचं कुटुंब आहे तोपर्यंत ती जागा पाडता येणार नाही. कायद्याच्या अधिकारांतर्गत न्याय मिळाल्याचं बबन रडके यांनी सांगितलं. भाडेकऱ्याच्या बाबतीत, पजेशनच्या बाबतीत, त्याच्या रोजीरोटीच्या बाबतीत या संपूर्ण गोष्टीचा विचार करून कोर्टाने निर्णय दिल्यानंतर इमिजिएट आता इतक्या बरोबर झालं की त्यांची मोजणी आली. मोजणी आल्यानंतर त्यांना मोजून दिले लोकांना. मोजून दिल्यानंतर पुढची प्रोसेस काय सांगायचं काम नाही. आमचं असं म्हणणं आहे की कोर्टानं ज्या ज्या डायरेक्शन दिलेले आहे, डिसिजन दिलेलं आहे, या ज्या काही गोष्टी तुम्हाला कायद्याच्या चौकटीत आवडत आहे इच्छा यांच्या, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. भारतीय राज्य घटनेत अन्नवस्त्र निवाराशिवाय दुसरं काहीच नाही. आणि जर तुम्ही निवारा त्याला अन्नापासून जर दूर करत असाल तर हे फार मोठा गुन्हा आहे. आणि ह्या अमरावती शहरात प्रत्येक ठिकाणी होत असेल तर हा सार्वजनिक गुन्हा आहे. त्यामुळे इथं आम्ही आयुक्ताला विनंती करण्यासाठी गेलेलो आहे. खरंच आहे त्या सगळ्या चौकटीत आपण बसलो पाहिजे. आणि जोपर्यंत बदलेल व्यवस्था म्हणजे काय, तुम्हाला नकाशा टाकणं महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्याशिवाय काही नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय कसा होईल त्याच्यासाठीच आम्ही कोर्टात गेलो. आणि कोर्टानं जे डायरेक्शन दिले त्यासाठी तुम्हाला ताकद दिलेली आहे किंवा काय करणार. याच्या अगोदर प्रत्येक वेळेस आमच्या खापर्डेवाड्याच्या बातम्या पेपरला आल्या. कशा कशा पद्धतीने काय काय येत होतं हे आम्ही स्वतः वाचत होतो. तर कोणीच आम्हाला कोणती गोष्ट विचारायला आलं नाही. तुमचं म्हणणं काय, तुमच्या सगळ्यासमोर तर शेवटी आम्हाला कोर्टातून आम्ही तुमच्यासमोर काम करतो. आमची अपेक्षा एवढाच आहे की शहरातल्या आमच्या खापर्डेवाड्याच्या बाबतीत कमीत कमी त्यांना अन्न वस्त्र निवारा या गोष्टीपासून तुम्हाला त्यांच्या रोजगारीपासून आज त्यांची रोजीरोटी हवी तर कारण काय नाही. ते सगळे दुकानदार नसतील काय, कोणाकडे नसतील. सगळे कुठे लोक आहे, सगळे इमानदारीने बसलेले आपल्या लोक आहेत. आजपर्यंत सगळ्यांना नावं कमावलेले आहे. पण कोणी व्यक्ती आहे तर सर अशी तकलीफ देऊन असाल तर त्यामुळं गांभीर्याचा विचार करणं आवश्यक आहे. रिझल्ट शक्य झालं तुम्ही एक पटकण्याचं कॉपी करू शकता. आम्ही भारतरत्न दादासाहेब खापर्डे यांच्या वाड्याचे भाडेकरी. आज आम्ही प्रेसला हे सांगण्यात आलेलं आहे की आम्ही मागील 13 वर्षापासून या वाड्याची लढाई करून राहिलेलो आहे. मागील 13 वर्ष अगोदर एका बिल्डरनं तो वाडा खरेदी केला आहे. त्याच्या हिशोबानं तो आपली यंत्रणा राबवत असताना आम्हाला त्याच्याविरुद्ध लढाई करत करत हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंत जावं लागलं. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर आम्ही आमची जेव्हा बाजू मांडली त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली. ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय काय झाला हेच तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत. काय निर्णय झाला? निर्णय म्हणजे असं झाले की आज अमरावती शहरात बरेचसे भाडेकरी आहे, बरेचसे वाडे आहे, त्याच्यात आमचाही एक वाडा आहे. या वाड्यात प्रत्येक वाड्यात भाडेकरी बसलेले आहे. भाडेकरी हे 50-50 वर्षाचे जुने लोक आहे. आणि इमिजिएट आता इतक्यात असं होऊन राहिलं की जसे जसे वाडे खरेदी विक्री होऊन झाले वाडे तसे तसे त्यांना शिकस्तच्या नोटिसा झाल्या. आणि शिकस्तच्या नोटिसा झाल्यामुळं प्रत्येक जण टॉर्चरमध्ये आलेलं आहे. काही लोक हायकोर्टापर्यंत गेले, काही सेशन कोर्टापर्यंत गेले, काही लोक काही वाड्याचे लोक बिचारे आपल्या आयुक्तापर्यंत आपली बाजू मांडतात. हे सगळं मांडत असताना आम्हाला लढाई करता करता आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो. आणि सुप्रीम कोर्टात आमच्या वकिलांनी ज्यांची पूर्ण बाजू मांडलेली आहे त्या हिशोबानं त्यांना आम्हाला अबाधित ठेवलेलं आहे. जोपर्यंत पजेशन ॲक्टप्रमाणे जोपर्यंत ते दुकानदार आपला पूर्ण व्यवसाय करून राहिलेले आहे, काही वर्षापासून ते व्यवसाय करून राहिले, त्या व्यवसायाच्या भरोशावर त्यांची रोजंदारी घर चालू आहे. आज जर एकाएकी जर तुम्ही त्या पाळायची परिस्थिती चालू केली तर या व्यवसायाला पर्याय काय? भारतीय राज्य घटनेप्रमाणे अन्न वस्त्र निवारा हा अबाधित ठेवलेला आहे. त्याचाच रेफरन्स घेऊन त्यांनी कोर्टानं हा निर्णय आमच्या बाजूनं दिलेला आहे. आम्ही हेच सांगायला आलो आहे का आमचे सगळे कायद्यानं दिलेले, नियमानं दिलेले, सगळे घटनेनं दिलेले जे काही आमचे अधिकार आहे ते अबाधित ठेवा, आम्हाला पूर्णपणे न्याय द्या. अशानं नाहीतर अशानं परिस्थिती शहराची खराब होत जाईल. प्रत्येक वाडे लोक खरेदी वाडा ज्या दिवशी घेतला त्याच दिवशी तो शिकस्त झाला.
तोपर्यंत तो शिकस्त नव्हता असं. मला आता एक गोष्ट सांगा, नेमकं आहे पाडाव की नाही पाडाव कोणतं वाडा हे सांगितलं, तेच पत्र दिलं आहे तुमच्याजवळ जे पत्र आहे त्याच्यातच दिलं आहे. हे सगळे अधिकार व्यवस्थित ठेवून सगळे कायद्याच्या कायद्यानं जे जे दिलेले अधिकार आहे तो पजेशन ॲक्ट असो, पेनंट ॲक्ट असो, का तुमचा नकाशा इम्पार्शियली असो, त्याचे नियम असो, हे सगळे अबाधित सगळे निर्णय घेतल्यानंतर, त्यांचे अधिकार पूर्ण अबाधित ठेवल्यानंतर पुढच्या निर्णयाला सुरुवात करण्यात यावी.